नमस्कार, मी शामराव मोकाशी, अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना। आणि आता कुठलाही जरी ज्याच्याकडे लायसन बिल्ला आहे, रिक्षा चालवायचं लायसन बिल्ला आहे, ई रिक्षाचं हे सर्वात मोठं लफडं आहे। आणि जोर कुणी ठरवलं की मला 50 रिक्षा घ्यायचे आहेत, 100 रिक्षा घ्यायचे आहेत, तरी एक रिक्षावाला 100 रिक्षा सुद्धा नावावर करू शकतो। एरपाट सरकारची एरपाट निर्णय लय मस्त, घ्या सगळ्या रिक्षाच रिक्षा। जर कुणाला रिक्षावाल्यानं लक्षात द्या, जर तुमच्याकडे लायसन बिल्ला असेल आणि तुम्ही ठरवलं असा मला ई रिक्षा 100 घ्यायचे आहे, 200 घ्यायचे आहेत, ह्या कुणी बी असं सरकारला ते RTO रजिस्ट्रेशन करावीच लागेल। त्याच्यामुळं आता प्रत्येकानं लक्षात घेतलं पाहिजे, शासनाची धोरणं ही विचित्र असतात। शासन ई रिक्षाच्या कंपन्यांसाठी फायदा करत असतं आणि प्रत्येकानं ह्या कायदा परवाना नसताना ह्या बेकायदेशीर रिक्षा नावाव केल्या जातात। त्याच्यामुळं सर्वसामान्य परवानाधारक पूर्ण हजरणार असून येणाऱ्या काळात महाराष्ट्रात कुठलाही माफिया ज्यांच्याकडे लायसन बिल्ला आहे तो 50 ई रिक्षा 100 ई रिक्षा सुद्धा नावाव करू शकतो, त्याला कोणही काही अडवू शकणार नाही। RTOवाले सुद्धा बिंदास ते नावावर रिक्षा करू शकतात, हे प्रत्येकानं लक्षात घ्या। ई रिक्षाचा सर्वात मोठा लपडा। धन्यवाद। मूतवाले मोकाशी यूट्यूब पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।